बर काय तुमच्याबद्दल बावळी उठली होती माहिती तर आम्हाला अशी कळाली की तुम्ही तिथे फोडाफोडीचं राजकारण करायला म्हणून जाताय. मला असं वाटतं मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर सैनिक आहे आणि ही शिवसेना आमच्या अंगात माझ्या वडिलांपासून ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेपासून माझे वडील शिवसेनेमध्ये होते आणि आज त्या गत आम्ही शिवसेनेमध्ये आहोत आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही शिवसेनेतच राहणार. सर एक हिंदी में बता दीजिए ये कहा जा रहा है कि आपने भी गुवाहाटी का टिकट काट लिया है. नहीं नहीं मैं गुवाहाटी क्यों जाऊं मैं गोवा जा सकता हूं. गोवा में बारिश गिर रहा है समुंदर है नेचुरल है वहां जाके मैं क्या करूं गद्दारों के चेहरा देखने के लिए जाऊं. मैं शिवसेना का आदमी हूं और मेरे पूरे खानदान में बाला साहब और उद्धव जी हमारे खानदान में है हमारे शरीर में है तो कोई बात ही नहीं हम जाने की. हमारे आखिरी क्षण तक हम शिवसेना में रहेंगे और शिवसेना का ही काम करेंगे. हमारे मेरे लिए आमदार की भी बड़ी कोई चीज नहीं. अभी जो गए हम जो बचे उससे हम पूरे महाराष्ट्र में शिवसेना बढ़ाएंगे. म्हणजे तुम्ही आता जे बोलला आहे ते खरं तर धाडसी वक्तव्य आहे की जे बचे है आणि जे आहे त्यांच्यावर आम्ही शिवसेना बोलतो. म्हणजे तुम्ही हे मान्य करून टाकलंय का की विषय आटोपला की ते गेले. विषय आटोपला नाही आमची फाईट चालू आहे. परंतु बघा बाळासाहेबांनी किंवा ज्या छगन भुजबळ फुटले नारायण राणे फुटले राज ठाकरे फुटले त्यावेळी सुद्धा शिवसेना तेवढ्याच ताकदीने वाढली त्यावेळेपेक्षा जास्त आमदार जिंकून आले आणि आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या शिवसैनिकांना खात्री आहे उद्धवजींवर विश्वास आहे की येणाऱ्या काही काळामध्ये परत एकदा उद्धवजी जे आज 56 आहेत त्याचे 100 च्या वर आमदार केल्याशिवाय उद्धवजी राहणार नाहीत एवढी खात्री. छत्रपतींचा विचार म्हणजे